नमस्कार, मी शामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष, आणि मी आता आहे विरार। तर सर्व विरारच्या रिक्षावाल्यांनी आता आपली मीटर चालू करा आणि मीटरनंच व्यवसाय करा। तुम्ही मीटरनं तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल। हे स्पर्धेचं युग आहे आणि या युगात इथं परिवहन सेवासुद्धा ह्या सक्षम होत आहेत। आता वसई विरार नगरपालिकेच्या सुद्धा परिवहन सेवेचं सुद्धा भाडं 5 रुपये होणार आहे, शिवाय 100 बस ह्या त्यांना मिळणार आहेत। शिवाय मुंबईच्या ठाण्याच्या सुद्धा बस त्या वसई विरारमध्ये थेट येणार आहेत। त्याच्यामुळं तुम्हाला आता मीटरनं व्यवसाय करा। आता परमिटंसुद्धा लवकर बंद होणार आहेत। ज्यांना कुणाला परमिट काढायची असतील त्यांनी RTOला जाऊन परमिट काढा जावा, स्वयंरोजगार चालू करा। तुम्ही जर असं शेअर नाही इकडं तिकडं करत बसला असा ना, तर बिलकुल तुमचा काही धंदा होणार नाही, तुम्ही कंटाळशील। परंतु तुम्ही मीटरनंच धंदा व्यवसाय करा कुठंही, आणि हे भाडं मीटरप्रमाणे आकारायचं असते। आता तुम्ही म्हणतायचा विरारची लोकं मीटरनं पैसे देत नाहीत, असं नाही। तुम्ही प्रत्येक प्रवाशाला सांगा आम्ही मीटरनंच जाणार आहे, मीटरनं बसा, आम्ही तुम्हाला कुठंही सोडतो। आणि 0 ते 1.5 किलोमीटरपर्यंतचं भाडं हे तुम्हाला 23 रुपये आहे ना, मग 1/2 किलोमीटर गेलं तरी बी तुम्हाला ते 23 रुपये देतात प्रवासी। पण मीटरनं व्यवसाय केला तरच तुम्ही ह्या स्पर्धेच्या युगात टिकणार आहेचा, हे मात्र तुम्ही विसरू नका। तुम्ही म्हणतील इथं मीटर चालत नाहीत, प्रवासी देत नाहीत, प्रवासी तुम्हाला पैसे देतात, आपली चूक आपण सुधारायची आहे। नाही, आता ST महामंडळासुद्धा महिलांच्यासाठी अर्ध तिकीट आहे, अगदी 65 वर्षाच्या पुढं सर्वांनाच अर्ध तिकीट आहे, 75 वर्षाच्या पुढचं जे प्रवास वय आहे त्यांना फुकटच आहे। शिवाय ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतून ज्यांचं वय 60 वर्ष आहे त्यांना 0 तिकीट आहे, म्हणजे फुकट लोक प्रवास करू लागलेले आहेत। शिवाय महिलांच्यासाठी अर्धी तिकीट आहेत। मुंबईच्या बसचं भाडं 0 ते 5 किलोमीटरपर्यंत 5 रुपये आहे। ह्या बससुद्धा इकडे येणार आहेत। शिवाय वसई विरार नगरपालिकेला 100 बस अशा मिळणार आहेत, त्यांचंही भाडं मुंबईच्या धर्तीवरती 5 रुपये होणार आहे। मग तुम्ही स्पर्धेत टिकणार कुठं? तुम्हाला तात्काळ मीटर चालू करा आणि मीटरनं व्यवसाय करा। तुम्ही प्रवाशांना स्पष्ट सांगा मीटरनं बसा, आम्ही तुम्हाला सोडतो, पाठ तुमच्या घरापर्यंत सोडतो, तुमच्या आम्ही बिल्डिंगमध्ये सोडतो, तुमचा व्यवस्थित धंदा होईल। अन्यथा तुम्ही जर म्हणतील आम्ही मीटरच चालणार नाही आणि हेच करणार नाही, तुमचे प्रवासी हे BST वळले जातील, परिवहन सेवेकडे वळले जातील। आता बघा ना, ST जातातच ना धनाधन सगळी, बसमधून सुद्धा जातातच ना, मग बस वाढल्यावर कोण राहणार आहे तुमच्याकडे प्रवासी? तुम्ही म्हणताय आमची रिक्षा, आम्हाला कोण काय करतं आहे? आता काळ बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे, कायदे पाळायचे आहेत, आणि तुम्ही नियमानुसार व्यवसाय करा तरच तुम्ही ह्या स्पर्धेत टिकशील। नाहीतर तुम्ही इथंच बसत राहणार आणि पुन्हा म्हणणार माझा धंदा होत नाही, बँकेचा हप्ता जात नाही, मला खर्च आता रिक्षा परवडत नाही। रिक्षा हा व्यवसाय चांगला आहे, फक्त ह्याच्यात एक घोळ केलेला आहे ठराविक लोकांनी, दलालांनी, बिलाण्यांनी, सगळ्यांनी, माफियांनी, 25-25 परमिट एका एका आहेत। आता स्वतःची गाडी स्वतः चालवायची आणि प्रत्येकानं ड्रायव्हर आपल्या गाडीवर ठेवताना त्याला लायसन बिल्ला आहे का नाही हे पहा, जर लायसन बिल्ला नसेल पकडलं तरी 10,000 रुपये फाईन आहे ना। त्याच्यामुळं फाईनच्या ऑनलाईनला जर वाढलेले आहेत, फाईनचे वाढलेले आहेत, त्याच्यामुळं जर तुमचा एक फोटो निघाला तर 1,000, 2,000, 3,000 सुद्धा फाईन येतो। हे मी मात्र रिक्षा चालकाने लक्षात ठेवलं पाहिजे, आणि ज्याला कोणाला परमिटची गरज आहे त्यांनी तात्काळ RTOला जावा आणि रिक्षाचं परमिट काढा आणि आपला स्वयंरोजगार चालू करा। मीटरनंच व्यवसाय करा, मीटर जर तुमचे बंद असतील तर 5,000 रुपये दंड आहे, हे मात्र विसरू नका। धन्यवाद। मूचवाले मोकाशी, यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।